तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे तर बंडलबाज विक्रम ढोणे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाबद्दल रोखठोक मांडले मत। बिग मराठी न्यूज विशेष। शिवसेनेचे समर्थक माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत। धनगर आरक्षण ही या दोघांची वैयक्तिक लाभाची योजना असल्याने समाजाने या बंडलबाज नेत्यांपासून सावध राहावे असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे। मराठा आरक्षण आणि धनगर एसटी आरक्षण हे दोन स्वतंत्र विषय असताना प्रकाश शेंडगे हे जाणीवपूर्वक गुंता वाढवत आहेत। मुळात प्रकाश शेंडगे यांचा समाजाशी किती संवाद आहे हा प्रश्नच आहे। ते टीव्हीवरचे नेते आहेत। धनगर एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून राज्य शासन आरक्षण देऊ शकते काय याचे तर्कसंगत उत्तर प्रकाश शेंडगे यांनी समाजाला द्यायला हवे होते आणि मगच भूमिका घ्यायला हवी होती। असा अध्यादेश काढून आरक्षण मिळाले असते तर आजवर गप्प का होते याचेही उत्तर शेंडगेंनी द्यायला हवे। मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती तर त्यांनी ही मागणी केली असती का? आता महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा अध्यादेश काढला नाही तर धनगरासाठी अध्यादेशाची मागणी सोडून देणार आहेत का? याचे उत्तर शेंडगे यांनी दिले पाहिजे असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे। गोपीचंद पडळकर यांनी तर फार कमी काळात समाजाला गंडा घातला आहे। लोकसभा निवडणुकी अगोदर गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांनी धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा हे कथित आंदोलन केले होते। आंदोलनाच्या नावाखाली त्यांच्या सभा आणि चित्रपटाचे शूटिंग सुरू होते। स्टेजवर हे भाजपला शिव्या घालत होते आणि चर्चेला गेल्यावर भाजपशी सेटिंगची बोलणी करत होते। 100 दिवसात आरक्षणाचे सर्टिफिकेट मिळवून देणार म्हणून पडळकर आणि जाणकर हे युवकांना भडकवत होते। त्यांना समाजाने साथ दिली मात्र आरक्षण मिळाले नाही। उत्तम जाणकर आणि गोपीचंद पडळकर यांनी समाजाला वाऱ्यावर सोडून पुन्हा भाजप प्रवेश केला। या दोघांनी राजकीय स्वार्थासाठी आरक्षण लढ्याचा शेवट केला। त्यामुळे या लढ्याचे काय झाले याचे उत्तर आधी पडळकरांनी द्यावे। पडळकर हे आता जी आर काढा असे म्हणत आहेत, मग त्यांच्यासाठी गॉड गिफ्ट असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तो जी आर काढला नाही याचे उत्तर पडळकरांनी द्यायला हवे असेही विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे। प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांनी कधीही आरक्षणाची चळवळ गांभीर्याने घेतली नाही। ज्या काही हालचाली केल्या त्या राजकीय स्वार्थासाठी होत्या। त्यांनी आजवर केलेली फसवणूक समाजाने दुर्लक्षित केली मात्र हे स्वयंघोषित नेते काही सुधारायला तयार नाहीत। स्वतःच्या आमदारकीसाठी हे काहीही खोटे सांगतात आणि कोलांट्या उड्या मारतात, हेच आजवर घडले आहे। अशा पुढाऱ्यांनीच धनगर समाजाचे शोषण केले आहे। आता अध्यादेशाची मागणी ही समाजाची मोठी फसवणूक आहे। त्यांनी समाजाच्या नावाने हे प्रकार करू नयेत आणि केले तर समाजाने त्याला बळी पडू नये असे आवाहन विक्रम ढोणे यांनी केले आहे।